श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी राणी। तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत। आज मी तुमच्या केसांसाठी खूपच उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ॲलोवेरा म्हणजेच कोरफड वापरून तुमचे केस लांब, दाट आणि सिल्की कशाप्रकारे बनवू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी कोरफडची 3 पाने घेतलेली आहेत, कारण माझे केस लांब आहेत। त्यामुळे आता ही पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण यापुढेही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील। ॲलोवेरा स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर साईडने जो काटेरी भाग आहे तो चाकूच्या साहाय्याने कट करायचा आहे, आणि मध्ये जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी जो हिरव्या कलरचं साल्ट आहे ते आपण पिलरच्या साहाय्याने अगोदर काढून घेऊया। ॲलोवेराचे खूप सारे फायदे आहेत। हे आपल्या स्किन आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे। शरीराच्या अनेक आजारापासून ते केसांच्या अनेक समस्यावर कोरफड हे एक रामबाण उपाय आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या कोरफडच्या पानांमधील सर्व जेल आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता ॲलोवेरा जेल आपले काढून झालेले आहे। आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक मिक्सरमध्ये वाटून घेऊ। मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर याप्रमाणे ज्यूस तयार झाले आहे। आता आपण ते गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊ। तसे देखील तुम्ही वापरू शकता, पण काय होतं तसे वापरले तर केसामध्ये जे बारीक बारीक कण शिल्लक राहतात कोरफडचे ते अडकू शकतात। याप्रमाणे सर्व जेल गाळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी अगदी पातळ पाण्यासारखं जेल तयार आहे। आता या जेलमध्ये मी कोकोनट ऑइल टाकणार आहे 1 ते 2 चमचे। तुम्ही हे जेल तसं देखील वापरू शकता, परंतु तेल टाकल्यामुळे याचे गुण अजूनच वाढतात आणि केसांना डबल फायदा होतो। आता तेल टाकून झाल्याच्या नंतर चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता तेल ॲलोवेरा जेलमध्ये छान असं मिक्स झालं आहे। आता हे जेल आपण ओठांच्या साहाय्याने डोक्यावरती छान असे मसाज करून घेणार आहोत। यासाठी मी माझे केस 2 भागामध्ये डिवाइड केले आहे आणि बोटांच्या साहाय्याने हळूवारपणे हेड मसाज करून घ्यायचे आहे। नखांचा वापर अजिबात करायचा नाही आहे। या पद्धतीने ॲलोवेरा जेल लावल्यामुळे केस मुलायम मजबूत होतात, तसेच केसामध्ये डँड्रफ असेल तर तो देखील कमी होण्यास खूप मदत होते। केसांची वाढ खूप छान होते आणि जास्त वेगाने होते। केसांना जर डबल शेंडे फुटलेले असल्यास त्यापासून देखील ते कमी होण्यास देखील खूप मदत होते। तसेच केस गळत असतील तर ते देखील कमी होतात आणि केस दाट होतात। आपल्या स्काल्पवरील डेड स्किन काढून टाकण्याचं काम करते, तसेच स्काल्पला रिपेअर देखील करते। जीव नसलेले केसांमध्ये पुन्हा जीव आणते आणि केस छान मुलायम, दाट आणि मजबूत होतात। हे ॲलोवेरा जेल केसांच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। कुठलाही भाग सुटला गेला नाही पाहिजे। या पद्धतीने तुम्ही आठवड्यातून किमान 2 वेळेस तरी हे ॲलोवेरा जेल आपल्या केसावरती अप्लाय करा। जर केस खूपच कमकुवत झाले असतील तर 3 वेळेस लावा। यामुळे केस रिपेअर होण्यास खूप जास्त मदत होते आणि केस छान सिल्की होतात, शायनी होतात आणि मजबूत होतात। केसांच्या मुळांशी लावून झाल्याच्या नंतर बोटांच्या साहाय्याने कमीत कमी 5 ते 10 मिनिट हळूवारपणे मसाज करून घ्यायचा आहे। छान असे मसाज करून झाले आहे। आता मी राहिलेले जे पूर्ण केसावरती अप्लाय केले आहे। पूर्ण केसावरती लावून झाल्याच्या नंतर हे केस तुम्ही 1 ते 2 तासांनी देखील धुवू शकता,
परंतु मी हे रात्रभर ठेवणार आहे, कारण यामुळे खूप छान असा रिझल्ट येतो. ॲलोवेरा जेल मी रात्रभर केसांवर एक तसंच ठेवलं होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे रोश केलेले आहेत. सकाळी म्हणजे 6:30 आसपास मी आंघोळ केली होती, त्यावेळेस केस धुतले होते आणि माझं पूर्ण काम आवरूपर्यंत टॉवेल तसंच गुंडाळून ठेवलं होता केसावरती कमीत कमी 2 ते 3 तास. आणि आता तुम्ही पाहू शकता माझे केस कसे झाले आहेत, खूप छान असा रिझल्ट आला आहे. अजूनही माझे केस थोडेसे ओले आहेत. आता या केसांवरती मी सीरम लावणार आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचे हेअर सीरम वापरू शकता. हे सीरम फक्त केसांच्या शेंड्यावरती लावायचे आहे, म्हणजे स्काल्पवरती अजिबात लावायचे नाही, नाहीतर यामुळे केस गळू शकतात. सीरम लावताना केस 2 भागांमध्ये डिवाईड करायचे आहेत आणि तळहातावरती सीरमचे 3 ते 4 थेंब घेऊन ते बोटांच्या साह्याने केसावरती लावून घ्यायचे आहे. केसांना सीरम लावून झाले आहे. आता मी केस विंजरून घेत आहे. तर केस विंजरण्यासाठी मी जाड दाताचा कंगवा घेतला आहे. तुम्ही देखील जाड दातांचा कंगवा सुरुवातीला वापरा, कारण यामुळे केस खूप कमी तुटतात. आणि केस विंचरताना केस वरून न विंचरता अगोदर केसाच्या शेंड्यापासून सुरुवात करायची आहे, कारण यामुळे काय होतं केस कमी तुटतात. तुम्ही पाहू शकता किती पटकन असे माझे केस मोकळे झाले आहेत. अजिबात केसामध्ये गुंता झालेला नाही आणि केस तर बिलकुलच तुटले नाहीत. जे काही थोडेफार तुटले होते ते केस धुवायच्या वेळेस तुटले होते. आणि आत्ता तुम्ही पाहू शकता कंगवा किती सहजपणे केसामधून खाली येतोय. ॲलोवेरा लावल्यामुळे माझे केस खूप सिल्की झालेले आहेत आणि शाईन पण आलेली आहे. मोठ्या दात्याच्या कंगव्याने केस विंचरून झाल्याच्यानंतर पुन्हा तुम्ही जो बारीक दातांचा कंगवा असतो त्याने केस विंचरून घेऊ शकता. आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे केस मोकळे सुसुटे झालेले आहे आणि खूप शाईन पण आलेले आहे केसांवरती. हा ॲलोवेरा जेलचा रिझल्ट आहे. तुम्ही देखील ॲलोवेरा याच प्रकारे वापरा. जर तुम्ही खूपच बिझी असाल आणि तुम्हाला आठवड्यातनं 2 ते 3 वेळेस ॲलोवेरा जेल लावायला वेळ नाही भेटला, तर किमान महिन्यातून 2 ते 3 वेळेस नक्कीच आपल्या केसांवरती ॲलोवेरा जेल वापरा. खूप छान रिझल्ट आहे याचा, केस पण खूप लवकर वाढतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.